और साहेब ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुका संपल्या आणि एक्झिट पोल आलेले आहेत बाहेर, एक्झिट पोल मध्ये प्रत्येक ठिकाणी आपण बघत असाल तर नरेंद्र मोदी म्हणजे मोदी सरकारला भारतीय जनता पार्टीला बहुमत, स्पष्ट बहुमत जाणवते. जी चर्चा होती म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने बोलत होता एकंदरीत चर्चा होती की विरोधात जाण्याची शक्यता आहे, मात्र एक्झिट पोल मध्ये काय दिसत नाही. असं आहे की कॉर्पोरेट चॅनेल्स जे होतात म्हणजे जेव्हा उद्योजक, मोठे मोठे उद्योजक हे जेव्हा चॅनल्सची मालकी घेतात तेव्हा त्यांच्याकडनं फार अपेक्षा करायच्या असतात. ते सत्तेवर असलेल्या लोकांसाठी काम करत असतात आणि त्याच्यामुळे हे येणार आहेत हे काल आम्ही जेव्हा सगळे नेते, भारतातले सगळे नेते एकत्र बस, मी नेता नाही आहे पण मी त्या बैठकीत होतो, भारतातले सगळे नेते जेव्हा एकत्र बसले होते तेव्हा ही चर्चा झालेली होती की संध्याकाळी 6 नंतर 350 आकडा पार केला जाईल आणि 3 दिवस हे माहोल केलं जाईल की 350-400 नशीब 500 नाही म्हणाले तेवढंच कमी आता. त्याच्यामुळे ह्याचं काही फार धक्का वगैरे आम्हाला बसलेला नाही पण ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशन वागतंय ते धक्का आहे. पहिलं आम्हाला वाटायचं की 17C फॉर्म ह्याच्यावरती ज्या सिग्नेचर्स करून जे आकडा लिहिलेला आहे की एवढंच वोटिंग झालेलं आहे आणि ते आणि हे मॅच करायचं, तर त्यांनी आता निर्णय घेतला आहे की ते मॅच नाही झालं तर EVM मध्ये जेवढी मतं आहेत तीच खरी. आता जर EVM मध्ये 500 मतं अधिक आली तर मग 17C ला अर्थ काय? मग तुम्ही 17C भरूनच का घेता? म्हणजे जर आम्हाला अंधारातच ठेवायचं आहे, काउंटिंग एजंटला अंधारात म्हणजे काउंटिंग एजंट आणि पोलिंग एजंटला दोघांना अंधारातच ठेवायचं आहे तर मग तुम्ही तो 17C फॉर्म भरता कशाला? असं म्हटलं जातं की 17C फॉर्म मशीन सुरू कधी झाली, मशीन बंद किती कधी केली, मशीनमध्ये किती तास वाया गेले, किती मिनटं वाया गेले, किती मतं पडली आणि त्या मतांची संख्या 17C फॉर्ममध्ये आणि तुमच्या मशीनमध्ये मॅच केलेली असतात. आता तर तुम्ही उद्या म्हणायला लागले की मशीन जे सांगेल ते सत्य, 17C ला काय अर्थ नाही. तुला काय अर्थ? कित्येक ठिकाणी 17C फॉर्मच दिलेले नाहीत. आम्ही निवडणूक आयोगाकडे कुठलीही मागणी करा, निवडणूक आयोग काही उत्तर बित्तर देत नाही. आता उत्तर प्रदेशमध्ये काल आम्हाला अखिलेश सिंग सांगत होते की निवडणुकीच्या वेळेस जे ऑब्झर्वर होते, एकदा निवडणूक सुरू झाली की एक अधिकारी अपॉइंट केला जातो आणि मग त्याला प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तोच राहतो, तो फायनल सही करतो, ते जे डब्बे असतात ते त्याची रवानगी करतो आणि मग तो त्याच्या राज्यात कुठे असेल त्या राज्यात निघून जातो. अखिलेश सिंगने असं सांगितलं की आमच्या राज्यातले जवळजवळ 40 ऑब्झर्वर्स बदलून टाकले. आता हे बदलण्याच्या मागचं कारण काय? काहीतरी कारण पाहिजे ना. तुम्ही ऑब्झर्वर्स 40 ऑब्झर्वर्स का बदलले? काही कारण? म्हणजे हे स्वतः सरकार जेव्हा संशय निर्माण करते, हे काय आम्ही केलेलं नाही, ऑब्झर्वर्स तुम्ही बदलले. 17C चा फॉर्म इलेक्शन कमिशननी सांगितलं की दॅट इज नॉट द फायनल ट्रूथ, द इलेक्शन मशीन्स विल प्रिव्हेल, म्हणजे इलेक्शन मशीन त्याच्यावरती आहे. आता ही त्याची सत्यता काय? सत्यता 17C होती. आता तुम्ही म्हणता की 17C आम्ही गृहीतच धरणार नाही, जे मशीनमध्ये आहे ते फायनल. म्हणजे एका बाजूला VVPAT मशीनमध्ये पडलेली मतमोजणीसाठी नाकारणे आणि 17C म्हणजे त्यांनी म्हणजे VVPATच्या मशीन तुम्ही मोजणार नाही. 17C मध्ये आकडे लिहिलेत, तुमच्या समोर लिहिले गेलेत, म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोर निर्णय गेलेत, तेही तुम्ही अंतिमत मानत नाही की नाही ते अंतिम नाही. म्हणजे हे काही आम्ही पराजित होतोय वगैरे काही नाही, असं अविश्वास का निर्माण करता लोकांमध्ये? लोकांमध्ये आधीच निवडणुकीबद्दल शंका आहे, लोक हे बोलून दाखवत आहेत, तरी आमचा विश्वास आहे की संविधानाला घाबरून इथली निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित होईल. आणि निवडणूक आयोग हे स्वातंत्र्य आयोग असतं, म्हणजे ते कोणाच्या मुठीत बिठीत नसतं असं म्हटलं जातं. आता कालपासून 350 अहो काही राज्यांमध्ये राज्यांच्या सीटा धार
आणि एक्झिट पोलमध्ये दाखवतात 12. म्हणजे हरियाणामध्ये जागा 10 आहेत, पण हरियाणामध्ये बीजेपी आणि एनडीएला 12 जागा मिळतील असं दाखवत. तोच मुद्दा एक एक्झिट पोलमध्ये एका ठिकाणी दाखवण्यात आला की शिवसेना शिंदे गट आणि त्याच्यानंतर तेच ना. म्हणजे कुठनं आणतात ही गणित सुळून कळत नाही. त्यांना माहित नाही की लोक सगळं शोधत असतात त्या ह्या शिवसेनेच्या ह्याच्यावरनं. कमीत कमी 100 लोकांनी लिहिलंय फेसबुक आणि ह्याच्यावरती की याच्यातली सत्यता काय, की शिवसेना विरुद्ध शिवसेना हे इतक्या जागांवर लढले आणि ह्या जागा जरी विचारात घेतल्या तरी एक्झिट पोलचं गणित जुळूच शकत नाही. म्हणजे हे आपापल्या चॅनल्स मी आपापल्याबद्दलच क्रेडिबिलिटी लॉस करून घेतलं आहे. म्हणजे यांच्यावर विश्वास कोण ठेवेल, आणि हे पकडलं गेल्यावर तर कोण विश्वास ठेवेल? हे तुमच्यासारख्या पत्रकारांनी जर पकडलं आहे तर कोण विश्वास ठेवेल यांच्यावर? कमीत कमी राज्यातली संख्या 48 आहे, तर बाबा MBA एवढ्या मिळतील आणि यांना एवढ्या मिळतील, एवढं तर करा. त्याच्यातही अंतर पडतात न. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की कुठला एक असा चॅनल निघाला नाही त्याने सांगितलं की 500 पार आहेत, तेवढं दाखवायचं राहिलं. हिमाचल प्रदेशमध्ये पण 4 जागा आहेत बरोबर, आणि 6 जागा दाखवते. नाही असं आहे की लगेच तिथे बोंबाबोंब सुरू होईल की बघा आत्ताच रडायला लागले हे नाही. काल आम्ही सगळे नेते बसलो होतो, आम्ही संपूर्ण राज्यांच्या नेतृत्वाला फोन केला. तिथे सगळे मोठे नेते बसले होते, सगळ्या राज्यांच्या नेतृत्वाकडनं आम्ही सीटचं अनालिसिस घेतलं आणि ती अनालिसिस घेऊन आम्ही जेव्हा त्याचं ॲडिशन केलं, त्याचं किती प्लस किती प्लस किती प्लस करत गेलो, तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की साधारण 290 ते 300 मध्ये इंडिया आघाडी पोचेल आणि भारतीय जनता पक्षाला आम्ही जास्तीत जास्त 230 जागा मिळतील असा आमचा अंदाज आहे. फक्त भाजप आणि हे काही माझं गणित नाही, हे लोकांचं गणित आहे. हा लोकांचा एक्झिट पोल आहे. त्या त्या राज्याच्या नेतृत्वाने काय काय त्याचं आकलन केलं, काय काय माहिती घेतली, काय काय तुम्ही केलेलं आहे, हे सगळं आम्ही 4 तास त्यांना विचारत होतो. 4 तासानंतर सगळ्यांशी बोलणं झाल्यानंतर, म्हणजे काश्मीरपासून केरळापर्यंत सगळ्यांशी बोलणं झाल्यानंतर हे आकडे समोर आले. तेव्हा हे एक्झिट पोल म्हणजे सगळं मीडिया मॅनेज्ड शो आहे. कोणी बच्चू करू नये, कोणी ह्याच्यावर टीका करेल हो. तुम्हाला राज्यामध्ये असलेल्या सीटांची बेरीज जमत नाही आहे. तुम्हाला त्यांना हुजी हुजरी करण्याच्या नादामध्ये तुम्ही कुठलेही ऍडिशन करून टाकताय. चला 2004 साली एक तुमचा अंदाज काय सांगतो, महाराष्ट्रातल्या सीट्स 48 जागा आहेत, म्हणजे ताकद कुठे जास्त असेल काय वाटतं? महायुतीला 20 अधिक जागा मिळणार नाहीत, 20 कमीच मिळतील. 20 हा सर 2004 साली एक सर्वे आला होता ज्यामध्ये वाजपेयी सरकार येणार असल्याचं या एक्झिटपोलमध्ये दाखवण्यात आलं होतं. म्हटलं अशाच प्रकारची परिस्थिती याही एक्झिटपोलच्या बाबतीत होऊ शकते. अहो कर्नाटकामध्ये तेच झालं, अनेक राज्यांमध्ये हे होतच असत, अनेक राज्यांमध्ये. तुम्ही जे बोललात ते बरोबर आहे. तेव्हा शायनिंग इंडियाचा प्रकार चालू होता आणि तेव्हा तो प्रचार आणि प्रसार एकदम जोरात होता. प्रमोद महाजनजी होते आणि ते किती मोठे कलाकार होते हे म्हणजे जे राजकारणात आहेत त्यांना सगळ्या म्हणजे असं नाही, असे नव्हते ते, ते फार हुशार कलाकार होते. तर तेव्हा त्यांनी सांगितलेलं 350 187 थांबावं लागलं वाटलजींना. अटलजी मी खुर्ची सोडली. निवडणुका लोकांचा अधिकार असतो, तो स्वतःच्या हातात घेऊ नका ना. काही करून आम्हीच करणार असं करू नका.
संपूर्ण जग भारतीय लोकशाहीकडे बघतंय, भारतीय लोकशाहीकडे लोकांच्या नजरा लागल्या आहेत की भारतीय लोकशाही टिकणार की संपुष्टात येणार. त्याच्यामुळे मला वाटतं की आम्ही 300-290-300 आकडा आमच्या अभ्यासाने आम्ही केलेला आहे. एक्झिट पोल काय देतं ह्याच्यावरती काही चर्चा करायची गरज नाही. मी प्रत्येक एक्झिट पोलमधले फॉल्ट मार्क करून ठेवलेत, प्रत्येक एक्झिट पोलमधले कसे यांची गणितं चुकत आहेत. पण आता त्यांच्या मालकाने जर त्यांना सांगितलं असेल की तुमको कुछ नाही हे करणे काय आहे, तर तू काय करू शकतो? म्हणजे रात्री त्याला घरी जावं लागेल बॅग भरून, त्या बायकोचाच त्याला फोन येईल, जाऊ द्या, ते म्हणतात ते आकडे द्या, आपल्याला पगार पाहिजे, शाळेची फी भरायची आहे, भाजी आणायची आहे, रात्रीचं जेवण करायचं आहे, याला काय अर्थ नाही. 45 पारचा नारा दिला अरे नशीब 50 पारचा नारा नाही दिला, 2-4 गुजरात मधनं घेऊन येतो सांगितलं. सर त्याप्रमाणे बीजेपीने नारे दिले होते 400 पारचा आणि महाराष्ट्रामध्ये 45 पारचा, दोन्ही फोल ठरलेले असे नारे द्यायला काही देऊ शकतो, नारे द्यायला काय करते, घोषणाच द्यायची आहे ना. सगळ्या घोषणा आम्ही गेले 30 वर्ष हेच काम करतोय. उद्धव ठाकरे तुम्ही महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांपेक्षा जास्त जवळ होता असं माझं अभिमान असेल. रवी राणा असं म्हणतात की 15 दिवसानंतर म्हणजे या निवडणुकीच्या निकालाचे 15 दिवसानंतर उद्धव ठाकरे सत्तेत असते, मोदींसोबत असते. मला वाटतं अजून मी तर ओळखत नाही उद्धव ठाकरेंना, पण उद्धव ठाकरे ज्यांचे चिरंजीव आहेत आणि उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने बोलतात चालतात ते अशी कॉम्प्रोमाइज करायला काय, जे बोलतात ते नाहीत ना ते. रवी राणांनी कोणावर बोलावं, त्याने आयुष्यभर कॉम्प्रोमाइजचं राजकारण केलं. आमचा खासदार ना, तिची बायको आमची खासदार होती, आम्ही तिकीट दिलं, आम्ही सांगत होतो पक्षाची निशाणी घे, नाही नाही म्हणाला पक्षाची निशाणी नको, मी तुमचाच आहे ना, तुम्ही फक्त पाठिंबा द्या. पाठिंबा दिला आम्ही, तिसऱ्या दिवशी साहेब गेले. ते उद्धव ठाकरेबद्दल कोणी बोलावं, त्यामुळे असे राणाबिणाची चर्चा पण करत जाऊ नका, लोकसभेची निवडणूक आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये अजित पवारांच्या गटांना 3 आमदार निवडून आलेले आहेत, काय सांगितलं, काय वाटतं? चांगलं आहे ना, त्यात वाईट काय? कुणाच्या निवडून येण्याने काही परिणाम होत नसतो. चिन्ह चोरलं, हे चोरटे आहेत, हे तर अख्ख्या महाराष्ट्र वोटिंगमध्ये दिसेलच तुम्हाला. हे दरोडेखोर आहेत, कोणी पाकिटमार म्हणत आहे, हे दिसेलच तुम्हाला. निवडणुकीचे निकाल अनेक गोष्टी स्पष्ट करतील. कोकण मतदारसंघात आता कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून जवळजवळ 33,000 नोंदणी केलेली आहे. आता जेव्हा चर्चेला बसू तेव्हा प्रत्येकाची नोंदणी प्रत्येकाला साथ दाखवावी लागेल, ज्याची नोंदणी अधिक असेल त्याला ती जागा द्यावी लागेल. अरविंद केजरीवाल यांची पुन्हा आता काल ते जेव्हा बैठकीत होतेच तेव्हाच त्यांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं की कल 3 बजे के बाद मे फिर से जेल में जाऊंगा और मैं आपको सभी को शुभकामनाएं दे रहा हूं कि सरकार अपनी बन जानी चाहिए. खरखर वाईट वाटलं एखाद्यास मुख्यमंत्री त्याची इतकी अवहेलना करणं हे भारतीय लोकशाहीला शुभत का? आणि किती काय तर 100 कोटी रुपये म्हणजे जसं अनिल देशमुखांना 100 कोटीचा छप्पा मारला, कसं आहे की पहिल्यांदा लोकांचं तेच डोक्यात राहतं ना, 100 कोटी 100 कोटी 100 कोटी 100 कोटी. आता 400 टाकताना फक्त 1.71 कोटीची 400 टाकलेली आहे. आता हे लोकांच्या लक्षात आहे का की अनिल देशमुखांनी पैसेच खाल्ले नाहीत म्हणून? आणि हे कोण म्हणत आहे की 400 कोणी टाकली आहे? की ज्या पोलिसांनी आरोप केले होते त्याच पोलिसांनी. अच्छा, ज्यांनी आरोप केले होते ते आरोप करणारे परमबीर सिंग म्हणतात की माझ्याकडे कुठलाच पुरावा नाही आहे, मी फक्त असा ओव्हरऑल आरोप केला.
पण त्याच्यावरती त्यांच्या घरावरती 80 धाडी पडल्या, संपूर्ण घराची वाताहत झाली, पोरांच्या शाळा बघितलाव्या लागल्या, त्यांची स्वतःची तब्येत खराब झाली. आयुष्याचं आयुष्यामध्ये किती मोठा फटका बसतो या सगळ्यांनी, हे जो भोगतो त्यालाच समजतं. हे 100 कोटीचा तुम्ही दावा करता, त्याच्यावरती 6 महिने खेळ खेळता आणि चार्जशीट टाकताना 1.71 कोटीचा आरोप करता. आता हे सगळं लोकांना कुठे समजणार आहे की आरोप कितीचा झाला? लोकांना हेच वाटत की नाही नाही 100 कोटी घालले होते. अरविंद केजरीवालला जे जमलं ते मोदींना जमणार आहे म्हणून अशा प्रकारचं कुठेतरी चुडाचं राजकारण केलं. नाही, अरविंद केजरीवालांच्या बाबतीत चुडाचं राजकारण आहे ते 200% खरं आहे, 200%. पण सूड आणि द्वेष हा राजकारणात असावा का याचा विचार प्रत्येक राजकारणी करा. कल उसके दिन थे, कल उसके दिन आएंगे, हेच करत बसायचं का? त्याच्यात महात्मा गांधींनी अतिशय स्वच्छ शब्दात स्वतःची एक फिलॉसॉफी लिहून ठेवली आहे की तुम्ही डोळ्यासाठी डोळ्यामागाल ते एक दिवशी संपूर्ण जग अंधळ होईल. हे द्वेषाचा त्यांनी संदर्भ देत सुडाचा संदर्भ येतच आहे ना, अँड आय फॉर अन आय विल मेक द होल वर्ल्ड ब्लाइंड. आपण ज्या ज्या धर्माबद्दल बोलतो, कधी इसाई धर्माबद्दल बोलतो, कधी आपल्या धर्माबद्दल, क्षमा आणि शोषिकता हे कुठल्याही धर्माचा बेस आहे, बेस. तुम्हाला क्षमाशील हृदय नसेल आणि तुमच्याकडे शोषिकता नसेल तर तुम्ही माणूस म्हणून जगण्याच्या लायकीच नाही. आपल्याला आई ओरडली म्हणून आईवर सूड घेतो का आपण? बाबा कधी कधी मारतात रागाने म्हणून बाबांवर सूड घेतो का आपण? त्याच्यातलं प्रेम दिसतं ना आपल्याला. तुम्ही चौकशी पूर्ण करा आणि मग लोकांना डांबा ना जिथे डांबायचं तिथे. तुमची चौकशीच्या आधीच तुम्ही हे 2-1.5 महिना वर्ष ठेवता, अनिल देशमुखांना 1.5 वर्ष ठेवलं, मग तुम्ही 1.71 कोटी डोका दाखवता. आता या लोकांच्या डोक्यात अजूनही 100 कोटी रुपये. आता राष्ट्रीय राजकारणावर बोलत असताना तुम्ही एकदम मला तुमची आपल्या असेंब्लीची जवळची जागा असल्यामुळे तुम्ही याच्यामध्ये राजन विचार आहे 100%. सर जय हिंद, जय महाराष्ट्र. सर हिंदी, अरे सांदर हिंदी काय ते अहो हिंदी जाईल थोडस मला परत शिव पडते. वसंत भाऊ न्यूज 24 तुमचा पण आहे ना TV9 वाला. सर मला एक क्वेश्चन, सर पूरे देश का जो एग्जिट पोल है वो सामने आया है, इस तरह से देश है अभी? कल हम जब इंडिया अलायंस के नेताओं के साथ जो बैठक हुई, सब नेता जब बैठे थे, मैं पवार साहब मुझे भी उसमें लेके गए थे, तब ये स्पष्ट रूप से सबने कहा कि शाम से 6 बजे से 350 के आंकड़े शुरू हो जाएंगे और कुछ लोग 400 भी कहेंगे, क्योंकि उनको माहौल दिखाना है, माहौल करवाना है. क्योंकि कोई कुछ कुछ जगहें ऐसी हैं उसमें बड़ी गलतियां कर रखी है, कुछ कुछ जगहें ऐसी हैं महाराष्ट्र में जो 20-30 पे आएंगी. तो आखिर में जो खेल होता है उसमें पुलिस का इस्तेमाल होता है, उसमें रिटर्निंग ऑफिसर का इस्तेमाल होता है. एक आदमी को बताया जाता है तू जीत के आया है, वो बेचारा खुशी के मारे भाग बाहर निकल जाता है, इधर आधे घंटे में खेल हो जाता है, दूसरे को सर्टिफिकेट दिया जाता है कि तू चुन के आया. अगर ये सच नहीं है तो गुजरात में पूछिए ऐसा हुआ है कि नहीं हुआ है. अब तक महाराष्ट्र में नहीं हुआ है, पर अब महाराष्ट्र में क्या होगा हम नहीं बोल सकते. हम जब सब बैठे थे, हमने कन्याकुमारी से लेके कश्मीर तक सब नेता उधर थे. फारूक अब्दुल्ला थे, कम्युनिस्ट पार्टी के नेता थे केरला से, तो सबका गणित जो है, सब राज्यों के नेता थे, अखिलेश जी थे, शरद पवार जी थे, खड़गे जी थे, राहुल गांधी जी थे, प्रियंका जी थी, केजरीवाल थे, भगवंत मान थे, सभी राज्यों के नेता जब गणित लगा रहे थे तो सभी का कहना आया
कि इंडिया गठबंधन 290-300 तक जाएगी। और ये भी हमने कहा कि ये हमारा जनता का पुल है, ये किसी कॉरपोरेट का पुल नहीं है, ये किसी कैपिटलिस्ट का पुल नहीं है कि मालिक ने कहा ये दे दे उसको 400। हाँ सर, ये भी नहीं देखते कि राज्यों में सीट है 50 और इनकी जो उनको बीजेपी एनडीए को दे रहे उसका मिलाकर लग हो रहा है 60, तो 50 सीट राज्य में है, 60 कहाँ से लाएंगे? और ये आपके पत्रकार ही बता रहे थे यहाँ पे कि बहुत जगहों पे ऐसा हुआ है, हरियाणा में हुआ है और एक दो जगह हिमाचल प्रदेश में हुआ है, हिमाचल प्रदेश ना, ये ऐसा कभी हुआ है क्या? 6 सीट राज्य में 6 सीट है और वो दिखा रहे 8 से 10 एनडीए को मिल रही है। अरे क्या मजाक कर रहे हो यार आप, यानी एग्जिट पोल वगैरह छोड़ दो, आप भारतीय जनता को क्या मूर्ख समझते हो क्या टीवी वाले? कि उनको कुछ समझता ही नहीं, कोई गणित नहीं करता है क्या? आज छुट्टी है, लोग गणित करते बैठे हैं और हंस रहे हैं और सब यही पूछ रहे हैं, अरे हम तो पागल समझते क्या टीवी वाले? देखो मेरी बात सीधी है, 14 में मोदी जी के तूफान आया था, 19 में बालाकोट और इधर पुलवामा और फिर राष्ट्रभक्ति, इन तीन चीजों पे एक हवा निर्माण हुई और चुनाव गया। आज इस वक्त तो कोई हवा ही नहीं, इस तो लोग इस बार तो लोग चिड़े हुए हैं, महंगाई से चिड़े हुए हैं, बेरोजगारी से चिड़े हुए हैं, गिरती हुई अर्थव्यवस्था से चिड़े हुए हैं, इलेक्टोरल बॉन्ड्स का जो खेल हुआ और जो देश के इतिहास का सबसे बड़ा स्कैम हुआ उससे चिड़े हुए हैं। जो सूड भावना से जो भाषण किए गए, दो धर्मों के बीच में जो अंगार लगाने की कोशिश हुई और उसी नाते जो भाषण किए गए उससे लोग चिड़े हुए हैं कि देश को तुम अशांत क्यों करना चाहते हो, अशांत हो जाएगा तो कोई बाहर से आएगा ही नहीं इस देश में पैसे लगाने। उसके बावजूद आप कह रहे हैं 400 पार, 350 पार, 370 पार, 370 का कलम लगाया था कश्मीर में और बहुत खुद की वाहवाही करके ली थी, कश्मीर में एक सीट खड़ी नहीं की थी बीजेपी ने, एक सीट। कितने गाने लगाए थे, कितने गाने बनाए थे, 370 निकाला था। अब भाई क्यों नहीं खड़ेगी उधर, कम से कम जम्मू में तो एक कैंडिडेट दे देते। जिस प्रकार 2004 में अटल जी का, मुझे याद है इंडिया शाइनिंग इंडिया शाइनिंग इंडिया शाइनिंग बहुत जोर जोर से चला था और मेरे ख्याल से बीजेपी के सबसे बुद्धिमान नेता, जहां तक मेरी जानकारी है आज तक के सबसे बुद्धिमान लोकप्रिय नेता महाजन साहब, प्रमोद महाजन जी, वो चुनाव के इंचार्ज थे और उन्होंने इंडिया शाइनिंग ऐसे चमका दिया था कि हम लोग तो डर गए थे कि अपने को 10-12 सीट मिली थी खुश, बहुत खुश हो जाएंगे। जब चुनाव रिजल्ट सामने आए तो भाजपा 187 पे रुक गई थी, 183 के 187 पे अटल जी की सत्ता चली गई थी और कांग्रेस सत्ता में आ गई। तो ऐसे आंकड़ों पे और एग्जिट पोल पे सत्ता का निर्णय नहीं होता है, सत्ता का निर्णय अगर सच्चाई से आप पेश आओ। मैं अभी भी कार्यकर्ताओं से कहूंगा कि जब तक आखिरी वोट काउंट नहीं होता है तब तक आप हॉल मत छोड़िए, क्योंकि अगर आपने हॉल छोड़ दिया तो फिर तो क्या टक 1000-12000, हॉल मत छोड़िए, किसी से भी डराने से धमकाने से हॉल मत छोड़िए। और हमारी मांग है कि CISF ने उसकी इंचार्ज ताबे में लेना चाहिए, लोकल पुलिस वगैरह कोई इंटरफियर नहीं करना चाहिए। इलेक्शन कमीशन ने बड़ा सख्त कानून अपनाना चाहिए और मैं तो पहला महीनी मांग में बहुत दिनों से कर रहा हूं कि अंदर जैमर लगाओ, हर पोलिंग स्टेशन के अंदर जैमर लगाओ, वोटिंग काउंटिंग जो स्टेशन है उसमें जैमर लगा दो,
ताकि 1% जो डाउट है कि काउंटिंग मशीन इंटरसेप्ट हो सकती है कोई बाहरी किरणों से, वो भी नहीं हो सकता है। तो अब जैमर लगा दो। गुजरात में जिस कलेक्टर ने जैमर लगाए थे उसको तो सस्पेंड कर दिया था। मुझे लगता है महाराष्ट्र ने इसमें लीड लेना चाहिए कि भाई सब काउंटिंग सेंटर पे जैमर लगा दो, ना मोबाइल चलेगा, ना मोबाइल की रेंज अंदर आएगी, ना कोई घुसपैठ करने की कोशिश करेगा। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।